स्टार्ट. भारतीय दंडविधान 1860 चे कलम 379 सह कलम 34 अंतर्गत आरोपीवर संपरीक्षा चालविण्यात येत आहे. अभियोग पक्षाचे कथन थोडक्यात असे आहे की परिच्छेद फिर्यादी चंद्रकांत हा विवेक जोशी यांच्या चारचाकी गाडी क्रमांक MH 12 MR 9132 वर चालक असून कार्यरत आहे. दिनांक 18/9/2018 रोजी रात्री 20 वाजताचे सुमारास फिर्यादीने सदर चारचाकी गाडीने रेल्वेचे अधिकारी श्री गुप्ता यांना त्यांचे केशवनगर येथील घरी सोडले. त्यानंतर तो सदरची चारचाकी गाडी घेऊन आला व हडपसर रेल्वे स्टेशन येथील स्टेशन मास्तर यांच्या कार्यालयास लागून असलेल्या मोकळ्या जागेत सदरची चारचाकी गाडी उभी केली. त्यानंतर सदर चारचाकी गाडी बंद करून तो रात्री 20:10 सुमारास लेबर कॅम्पमध्ये त्याचे घरी गेला. त्यानंतर दिनांक 19/8/2018 रोजी सकाळी 6 वाजताचे सुमारास घराबाहेर आला असता त्याला त्याने उभी केलेली सदरची चारचाकी गाडी दिसून आली नाही. तसेच त्याचे खोलीमध्ये गाडीची चाबी 2 मोबाईल देखील मिळून आले नाही. फिर्यादीने गाडीची इतरत्र चौकशी केली परंतु गाडी मिळून आली नाही. फिर्यादीने त्याचे मालकाचे भागीदार व स्वतः गाडीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. सबब त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे येथे अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा क्रमांक 991/2018 भारतीय दंडविधानाचे कलम 379 प्रमाणे नोंदविला. तपासी अधिकारी श्री ए पटेल पोलीस हवालदार लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे यांनी सदर घटनेचा तपास केला. त्यांनी आरोपीचे निवेदन नोंदविले. आरोपीला अटक केली व गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करून पंचनामा पूर्ण केला. साक्षीदारांचे बयान नोंदविले व तपासाअंती आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद मी आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम 379 सह कलम 34 अंतर्गत निशाणी क्रमांक 9 नुसार दोषारोप ठेवला. त्यातील मजकूर आरोपीला त्याच्या मातृभाषेत वाचून व समजावून सांगितला. त्यावर आरोपीने गुन्हा कबूल नसल्याचे प्रतिकथन केले व त्याच्यावर फौजदारी संपरीक्षा चालविण्याची विनंती केली. आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 313(1)(b) प्रमाणे निवेदन निशाणी क्रमांक 20 वर नोंदविण्यात आले असता त्याने खोट्या केसमध्ये गोवण्यात आल्याचा बचाव घेतला. खटल्याचे अंतिम निकालाचे अनुषंगाने निम्नलिखित मुद्दे विचाराधीन उद्भवतात. खालील नमूद केलेल्या कारणांवरून त्यांचे निघत असलेले निष्कर्ष त्या मुद्द्यांसमोर नोंदविलेले आहेत. कारण मीमांसा परिच्छेद अभियोग पक्षाने आरोपी विरुद्ध दोषारोप सिद्ध करण्याकरिता साक्षीदार क्रमांक 1 पंच अशोक याला निशाणी क्रमांक 11 वर तपासले. अभियोग पक्षाने निशाणी क्रमांक 19 वर पुरुषीस दाखल करून त्यांचा पुरावा बंद केला. भारतीय दंडविधानाचे कलम 379 सह कलम 34 अंतर्गत गुन्हा सिद्ध करण्याकरिता अभियोग पक्षाला सर्वप्रथम हे सिद्ध करावे लागेल की आरोपीने फरारी आरोपींसह संगनमताने
फिर्यादी चंद्रकांत याने वर नमूद ठिकाणी उभ्या केलेल्या चारचाकी गाडीची त्याच्या संमतीविना चोरी केली. अभियोग पक्षाने साक्षीदार क्रमांक 1 पंच अशोक यास निशाणी क्रमांक 11 तपासले. त्याच्या साक्षी पुराव्यात तो असे कथन करतो की दिनांक 16/10/2018 रोजी त्याला लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे येथे पंच म्हणून बोलविले होते. पोलिसांनी आरोपीला त्याचे समक्ष अटक केली व अटक पंचनामा तयार केला. अटक पंचनामा निशाणी क्रमांक 12 आहे. पंच साक्षीदाराने आरोपीला न्यायालयासमक्ष ओळखले. आरोपीच्या विद्वान वकिलांनी साक्षीदार क्रमांक 2 पंच अशोक याचा उलट तपास घेतला. त्यामध्ये साक्षीदार त्याला पोलिसांनी कधीही पंच म्हणून बोलविले नव्हते ही बाब नाकारतो. तसेच त्याचे समक्ष आरोपीला कधीही अटक केली नाही व पोलिसांनी त्याची तयार पंचनाम्यावर सही घेतली ही बाब देखील तो स्पष्टपणे नाकारतो. या व्यतिरिक्त त्याला विचारलेल्या सूचक प्रश्नांना त्याने नकारात्मक उत्तरे दिली. सदर साक्षीदाराच्या उलट तपासामध्ये आरोपीस उपयोगी होईल असे काहीही अभिलेखावर आलेले नाही. अभियोग पक्षाने साक्षीदार क्रमांक 1 पंच अशोक याचे व्यतिरिक्त इतर कोणत्याही साक्षीदारास तपासले नाही. अभियोग पक्षाने फिर्यादीस तपासून फिर्याद साबित करणे आवश्यक आहे. तसेच अटक पंचनामा निशाणी क्रमांक 12 हा दस्त साक्षीदार क्रमांक 1 पंच अशोक याचे पुराव्यामध्ये साबित झालेला आहे. या व्यतिरिक्त आरोपीतर्फे फिर्याद निशाणी क्रमांक 13 छापील प्रथम खबरी अहवाल निशाणी क्रमांक 14 निवेदन पंचनामा निशाणी क्रमांक 15 सदर चारचाकी गाडीचे इन्शुरन्स सर्टिफिकेट निशाणी क्रमांक 16 दिनांक 16/10/2018 रोजी तपासी अधिकारी ए पटेल यांनी पोलीस निरीक्षक लोहमार्ग पोलीस ठाणे पुणे यांना दिलेले पत्र निशाणी क्रमांक 17 व आरोपीची चेहरेपट्टी निशाणी क्रमांक 18 हे दस्त मान्य व कबूल केलेले आहेत. मान्य केलेले दस्त भारतीय पुरावा कायद्याच्या तरतुदीनुसार साबित झालेले आहेत. त्यामुळे त्याबाबत इतर स्वतंत्र पुरावा देण्याची आवश्यकता नाही. म्हणून आरोपीने मान्य व कबूल केलेल्या तसेच सिद्ध झालेल्या दस्तऐवजांना त्याचे विरुद्ध वाचता येईल. फिर्याद निशाणी क्रमांक 13 अवलोकन केले असता असे दिसते की दिनांक 18/9/2018 रोजीचे रात्री 20 ते दिनांक 19/8/2018 रोजीचे सकाळी 6 दरम्यान स्टेशन मास्तर हडपसर रेल्वे स्टेशन यांच्या कार्यालयास लागून असलेल्या मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये फिर्यादी चंद्रकांत याने उभी केलेली चारचाकी गाडी क्रमांक MH12MR9132 चोरी गेली. अटक पंचनामा निशाणी क्रमांक 12 नुसार आरोपीला या गुन्ह्यात अटक करण्यात आली. निवेदन पंचनामा निशाणी क्रमांक 15 अवलोकन केले असता असे दिसते की फिर्यादीने वर नमूद ठिकाणी उभी केलेली चारचाकी जिचा चेसिस क्रमांक MEEAAHBA70 इंजिन क्रमांक 77/51/23 ही चारचाकी गाडी आरोपीकडून जप्त करण्यात आलेली आहे. स्टॉप.